संपूर्ण वंजारी समाज वधवर नोंदणी परिचय मेळाव्याचे वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्थेमार्फत श्रीकृष्ण लॉन्स येथे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन गणेश वंदनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवृत्त विभागीय उपायुक्त राजेंद्र कलाल, व्हीएन नाईक संस्था विश्वस्त दामोदर मानकर, वंजारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष दामोदर कामणे यांनी मनोगत व्यक्त केले. नंतर काउन्सिलिंग करण्यापेक्षा लग्न जमल्यानंतर काउन्सिलिंग करणं म्हणजे लग्न होण्यापूर्वी ते महत्वाचं असतं. एकमेकाला समजून घेणं महत्वाचं असतं. माझी आई कडे लावले साहेबांना आणि मानकर साहेब, मानकर साहेबांचे जुने मित्र, आता मोठे माणूस झाला म्हणून विसरला थोडासा. तर माझी अशी विनंती की आपल्या या समाजामधील लोकांना लग्नापूर्वी बिफोर मॅरेज जर काउन्सिलिंग करायची असेल तर मी माझा पाहिजे तेवढा वेळ, लग्नानंतर सुद्धा जर काउन्सिलिंगची गरज असेल तर पाहिजे तेवढा वेळ देणं मला अपेक्षित जो आहे तो मी द्यायला तयार आहे. एवढं मी सांगतो या ठिकाणी मानकर साहेब, दामले साहेब आणि डॉक्टर ओहोळ यांच्या सान्निध्यामध्ये आपण दामोदर दामले साहेबांचा सत्कार दलित साहित्य अकादमी तर्फे करूया. आणि त्यांचा हा फार मोठा भूषण आहे, ते समाज भूषण आहे, त्यामुळे आपण सगळ्यांनी उभं राहून त्यांचं कौतुक करूया. धन्यवाद. पंचांगातले नादी जागे आरामी पाये शुभ अशुभ क्षणोक्षणी, पंचांगातले नादी जागे आरामी पाये शुभ अशुभ क्षणोक्षणी, अशुभ काम जरी केले शुभ वेळेवरी, अशुभ काम जरी केले शुभ वेळेवरी त्याशी कधीही विजय नसे, शुभ काम जरी केले अशुभ वेळेवरी त्यात हमकाच विजय असे. आपले जुने साधू संत महात्मा हे सांगून गेले. मला एकच खंत आहे, गेल्या 5 वर्षापासून मी समाजामध्ये प्रबोधन करत गावोगावी फिरतो प्रवचनाच्या रूपाने आणि प्रत्येकाला सांगतो. पण आपण जे कार्यक्रम अध्यक्ष आपले साहेब तुम्ही सर्व म्हणजे प्रत्येकाला सांगितलं पाहिजे, बाळासाहेब तुम्ही या कार्याचे आमचे भीष्माचार्य आहे. आमचे बाळासाहेब कामणे अनेकांचे विवाह जमवतात, अनेकांचे पत्ते त्यांच्याकडे आहेत, म्हणजे एवढा मेळावा इथं हवे तेवढाच मेळावा बाळासाहेबांच्या पुस्तकामध्ये आहे. अतिशय चांगलं ते काम करतात. आपला मुलगा मुलगी आपल्याला त्यांचं लग्न करायचं आहे, त्यांना इथं उपस्थित करणं, त्यांचा परिचय करून देणं, त्यांनी स्वतः काय हरकत काय. आणि म्हणून आतापर्यंत इथून पुढे कार्यक्रम झाला नाही तरी झाले, कार्यक्रम आहे पुढे किंवा 3 तारीख 14 डिसेंबर 2019 राज्यस्तरीय कार्यक्रम राहील, त्या कार्यक्रमाला जर मुलं मुली नसतील तर तो कार्यक्रम नाही झाला. अशा पद्धतीचं मी एक ठाम मत आज केलेलं आहे. प्रत्येक मुला मुलींनाही इथे आपण हजर केलं पाहिजे. त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आमचा काहीच म्हणजे याचा काहीच आमचा संबंध नाही, किंवा हा आमचा एक व्यवसाय आहे याच्यामधून आम्हाला काही मिळत अजिबात नाही. तुम्हाला सांगतो मला खूप खेद वाटतो की असा पहिला कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाला तुम्हाला जेवण देऊ शकतो. म्हणजे कारण असं आहे की संस्था चालवायची कशी, मस्ती आपण निष्काम एकदम सोशल काही काळा म्हणून घ्यायचं आणि संस्था चालवत नाही, कोणी मदत पण करत नाही. आजपर्यंत जे चालवलं ते आम्ही कसं चालवलं हे आम्हाला माहिती. आणि म्हणून प्रथमच पहिल्यांदा मला वाटतं रजिस्ट्रेशन फी 100 रुपये घेतोय. आतापर्यंत हे मोफत रजिस्ट्रेशन होत, किती फॉर्म घ्यायचे मागच्या कार्यक्रमामध्ये मागच्या वर्षीच्या 600 फॉर्म घेतले. दामोदर कामणे हे गेल्या 14 ते 15 वर्षांपासून या संस्थे व्यतिरिक्त दीपावलीस गरीबांना फराळ कपडे वाटपाचे काम करतात. या सर्व कामाची दखल घेऊन भारतीय दलित साहित्य अकॅडमी दिल्लीतर्फे उल्लेखनीय कामाचा अवॉर्ड दामोदर कामणे यांना दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. त्याबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दामोदर कामणे यांचा सत्कार करण्यात आला व जिल्ह्यातून तसंच इतरही ठिकाणाहून आलेल्या सर्व वधूवरांचा यावेळी परिचय झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन नितीन आहेर यांनी केले असून भाजपा महिला आघाडीच्या माधुरी पाळवे पवार आणि तनिष्का महिला आघाडीच्या चंद्रकला साबळे यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमास निवृत्त विभागीय उपायुक्त राजेंद्र कलाल, व्हीएन नाईक संस्थेचे विश्वस्त दामोदर मानकर, भारतीय दलित साहित्य अकॅडमी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर आहोळ, असिस्टंट कमिशनर
ऑफ पोलीस राधाकृष्ण गामणे, वंजारी बहुदेश संस्थेचे अध्यक्ष दामोदर गामणे, सरचिटणीस शिवाजी वंजारी, बाळासाहेब गामणे, काशीनाथ गामणे, शांताराम गामणे, देवराम गीते, अशोक एलमामे, भीमराव फुंडे, नंदू वराडे आदींसह वंजारी बहुदेश संस्थेचे सर्व मान्यवर सदस्य, महिला, नागरिक तसेच जिल्ह्यातून आलेले बहुसंख्य वधूवर पालक उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील, नाशिक.